आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई आता कुठे चांगले दिवस आले होते. आमच्या सुंदरला सगळं आठवायला लागलं होत. घर पुन्हा हसायला लागलं होत. आम्हाला छोट्या सुंदरची चाहूल लागायला लागली होती. घराचं गोकुळ होईल असं वाटत होत. पर अचानक हे काय विपरीत होऊन बसलं. हे असलं कसलं संकट उडवलं आई घरावर. ज्या बाईनं या घरासाठी अख्खं आयुष्य झिजवलं, श्रीमंतीचा कधी गर्व केला नाही, एक पैशाचा मोह ठेवला नाही, तिच्यावर असे मंगळ आरोप झाले ग आई. तिला हातात बेड्या टाकून पोलीस स्टेशनला नेलं. यापेक्षा वाईट काय मी होऊ शकत नाही. माझी बहिणी लई खचली असेल ग या संपल्यामुळे. देवी आई, जी काही विघ्न आणायची असतील ना ती समधी माझ्यावर येऊ दे. मी तयार आहे समधी विघ्न घ्यायला. पण माझ्या सोन्यासारख्या बहिणीवर काय मी बालंडी आता कामा नाही. तिला या सर्व आरोपातून मोकळं कर आणि तिला पुन्हा मानानं या घरात परत येऊ दे. देवी अगं, या घराचं घर पण आहे ती. लक्ष्मी आहे या घराची. मला ठाव आहे कुणीतरी कट कारस्थान केलंय तिच्या विरोधात. ज्याने कुणी हे कट केलंय ना त्याचं नाव उघड कर, त्याला शिक्षा मिळू दे. माझ्या वहिनीवरचं हे बाललंटाचा नाश कर. समद्या संकटाचा नायनाट कर आई. आई अंबाबाईचा उदो उदो. अक्षरा, सुंदर पोचला ना घरला. बरं आहे ना आता? हो आई, पोचलं हे घरी. आत्ता सत्यांशी बोलणं झालं. तुम्ही नका इतकी काळजी करू, तुम्ही जेवून घ्या बरं. तूच किती काळजी करतेस माझी. तू जेवलीस? आई मी घरी जाऊन जेवेन. आई म्हणतेस तर आईच्या हातचं घास नाही खाणार. आई हे जेवले नाहीयेत अजून आणि हे जेवल्याशिवाय माझ्या घशाखाली घास नाही उतर. हट्टी आहे त्यो. अक्षरा, मला वचन दे. तू किती बी चिडला, काय बी झालं तरी तू त्याची साथ सोडणार नाहीस, त्याला एकटा पडू देणार नाहीस. आई, अहो वचन द्यायची गरज आहे का? ज्या दिवशी आपल्या घरी लग्न होऊन आले त्याच दिवशी मी तुम्हाला वचन दिलं होतं, कुठलीही परिस्थिती आली तरी मी यांची साथ कधीच सोडणार नाही. चला आता जेवा बरं. अकरा, अक्षरा, इथं तुला का जेवण भरवायचं आहे ते भरव सासूला, पण घरी मात्र आम्ही सुंदरच्या मनात तुझ्याबद्दल विष नक्कीच भरवू. तू माझ्यावर अधिकारी बनून रुबाब झाडत होतीस, आता बघच तुला नोकरी सोडून कसं पळून जायला भाग पाडतो.
आपण इतकं समजा रामायण घडवतोय ते या पुढच्या गोष्टी आपल्या मनासारख्या व्हाव्यात म्हणून, पण ही बाक्षरा नोकरी सोडल ना, उर्वशी अगं काय बोलतोय मी, तू फोनवर काय टाइमपास करतेस? हा अगं जीवाला घोर लागलाय माझ्या त्या अक्षरामुळं, सांग की ती नोकरी सोडल ना? नाही सोडणार. नाही सोडणार? एवढं ठामपणे कशी सांगतेस? म्हणजे आपण आपल्या जीवाचा जो काय आटापिटा करतोय ते सगळं फुक नाही का जाणार? अहो माझं आधी पूर्व वाक्य तर ऐकून घ्या, मग जीवाची कायली करा. ती नोकरी सोडणार नाही, सुंदर तिला नोकरी सोडायला भाग पाडणार. सुंदर तिला नोकरी सोडायला भाग पाडणार? ते कस? आताची परिस्थिती जेवढी चिघळवता येईल तेवढी चिघळवायची, सुंदरला जेवढं तापवता येईल तेवढं तापवायचं, मग सुंदर अक्षराला नोकरी सोडायला भाग पाडणार. काय बी झालं तरी सुंदर अक्षराच्या जीवाचा तुकडा आहे ना, व मग तोच तुकडा की टाकलायचा आणि आपण तेल वतत राहायचं. या आपल्या देवट्या, घरच्यांना आपल्याला वेळ द्यायलाच मिळत नाही. सण आल्या क्या लागले अक्षरा डुट्या, काय करणार? नाही आपल्या समदा सण म्हणजे त्या रस्त्यावरच्या बंदोबस्तात जातो बघ. अरे 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 काय हो इतक्या रात्रीचं कुठे चाललात? अहो आईसाठी पांघरून घेऊन आलोय. नॉट अलाउड. अहो हे पोलीस स्टेशन आहे, इथं लॉकअप मध्ये असणाऱ्यांना बाहेरच्या कुठल्याच वस्तू अलाउड नाहीत. तिथं आहेत त्या ते वापरू शकतात. हे बघा तुमचे नियम ना काय बी असू देत, पण म्या माझ्या आईला पांघरून देणार म्हणजे देणारच. एकदा सांगितलं ना व आतमध्ये नेता येणार नाही. हे बघा तुम्ही काय बी सांगा पण म्या माझ्या आईला पांघरून देणारच, जाऊ दे मला. याला काय अर्थ आहे? म्हणजे म्या काय सांगतोय त्याचा तुम्हाला काय पडलेलं नाही? हा म्या माझ्या आईसाठी ना काय बी करू शकतोय, बघा म्या हे पांघरून तिला देणार. नाही नाही तुम्ही कराल हो, तुम्ही काय बी कराल, पण तुमच्या अशा या वागण्यामुळे आमची नोकरी धोक्यात येईल. त्याचं काय, इथून निघा म्हणतोय ना, निघा चला आतमध्ये जाता येणार नाही. का आणि मला कोण अडवणार आहे? म्या जाणार. अरे 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 आर आर रावी. हे बघा म्या जाणार म्हणजे जाणारच. तू कसा आज जातो तेच बघतो मी. अरे अरे सांगतो. सुंदर, अरे सुंदर बाया नको वाद घालू त्यांच्याशी, इथे नियम असतात ते पाळावे लागतात आपल्याला, आपल्या मनचं नाही खरं करतायत. अगं पण आई म्याच यासाठी फोकस तर पांघरून घेऊन आलोय, तर ह्यासनी काय अडचण आहे? काय एवढे आडेवडे घेतायत हे? काय झालं साहेब? हे बघा ना हे ऐकतच नाहीत, म्हणतोय आईसाठी पांघरून घेऊन आलोय. सोडा त्यांना, आत येऊ द्या. होय साहेब जाऊ. थांबा सुंदरराव, मला मॅडमची परवानगी घ्यावी लागेल, त्यांना फोन करतो एक मिनिट. हॅलो मॅडम, सुंदर सूर्यवंशी आले आहेत त्यांच्या आईसाठी ब्लँकेट घेऊन, काय करू? हे पोलीस स्टेशनला का गेलेत? हे असं ब्लँकेट घेऊन जाणं चुकीच आहे. आता मी नाही बोलले तर अजून चिडते, काय करू? मॅडम देऊ का ब्लँकेट? हो द्या, फक्त जरा नीट चेक करून द्या. बर. मॅडम मी ब्लँकेट चेक करायला सांगितलं. चेक करायचंय?
हो त्यांची ऑर्डर आहे. ठीक आहे जा त्यांना. आई हे हे पांघरून घेईन तुला. आणि आई मी आहे की नाही पोलीस स्टेशनच्या बाहेरच थांबणार आहे, घरला जाणार नाही. अरे सुंदर तू काय करशील बाहेर थांबून, असं नको करू, तू आपल्या घरला जा. नाही 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 मी तुला सोडून कुठे बी जाणार नाही, मी इथेच थांबणार बघ. असं नको करू सुंदर, तू घरी जा, माझी शपथ आहे तुला. अग आई मी घरला जाऊ म्हणून तुझी शपथ घातलीस होय, काय आई तू. नको काळजी करू माझी, ठीक आहे घरी जा आणि शांत झोप. ठीक आहे पर तू स्वतःची काळजी घे. साहेब असं कसं पांघरून देऊ दिलं तुम्ही? कसं आहे योग्य वेळ आली की त्याच पांघरुणात तिची नोकरी गुंडाळायला भाग पाडणार. बोला, इतक्या सकाळी सकाळी का फोन केला? साहेब तुम्ही काय बी करा आणि आत्ताच आत्ता अक्षराला फोन करा आणि तिला काहीतरी बोलण्यात अडकून ठेवा. आत्ता पण काय काम काढलं म्हणून फोन करू? हे बघा, अक्षराने लवकरात लवकर राजीनामा द्यावा असं तुम्हाला वाटत असेल ना, तर मी सांगितलं तेवढं काम करा. बरं ठीक आहे. ही बाई डोक्यात जाते माझ्या, पण माझं काम होईपर्यंत हिला सहन करावं लागेल, नंतर बरोबर हिला हिची जागा दाखवेल. हॅलो. हां बोला. गुड मॉर्निंग मॅम. त्या घाटपांडेच्या केस बद्दल जरा बोलायचं होतं म्हणून फोन केलाय. हो 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 ठीक आहे ठीक आहे, मी तिकडे आले की सविस्तर बोलू. चला ठेवते.
उर्वशी काय झालंय तुला? आरशात बघून स्वतः स्वतःच कौतुक करतेस काय? सकाळ सकाळी कुठे जाऊन तीर मारून आलीस का? अहो आताच फटाक्याची माळ लावून आली. फटाक्याची माळ इथं वाड्यात? मला आवाज कसा नाही आला मग? अहो तसले फटाके नाही, दुराव्याचे फटाके. मी आताच वाट लावून आली. आता बघा कसा जोरदार आवाज होईल आणि तुम्हाला ऐकू बी येईल. धमाका तर झालाच पाहिजे उर्वशी. तसं बी आजवर आपलं लय फटाका फुसक गेल्यात. आता या पुढं जे घडल जे आपण घडवू ते आपल्याच भल्याचं घडलं पाहिजे. चला गरमागरम नाश्ता करून घे. हे सुंदर कोणी केले आहेत रे पोहे? अक्षरानं केले आहेत. पोहे तर लईच खारट झालेत. रासू दे, जसे आहेत तसे खाण्याशिवाय काही पर्याय नाही. काही बोलले तर अजून हा अक्षराशी जाऊन वाद घालेल आणि आता अजून यावरून दोघांच्यात वाद नग. बॉम्ब फुटलाच नाही. ही वसुंधरा पण काय बाई आहे, एवढं खारं टोपीट खाऊच कसं शकते? अजून काय करू आणि वनवा पेटवू? आई खाल्लं हे काय? सुंदर स्वतःच्या हाताने भरवतो आहे मला. आई पकड जरा. हॅलो हॅलो. अरे सुंदर, तू आता ताईंसाठी एवढा नाश्ता घेऊन गेलास खरो? जरा खारट झाली बर का? म्हणजे आता मी नाश्ता करायला बसले ना तेव्हा माझ्या लक्षात आलं. अरे सकाळी कसं झालं, ते अक्षराला ऑफिस मध्ये जायला उशीर होत होता ना, मग तिच्या लक्षात नसेल आलं कदाचित. अगं पण आईनं खाल्लं की ती काय बी बोलली नाही. अरे देवा खाल्लं वय, लई त्रास झाला असेल बघ त्यांना. बरं आता ठीक आहे, तुला तर ठाव आहे ना त्यांना सून म्हणजे लेकीपेक्षा जास्त आहे. लेकीला सांभाळून घेणारच. आई बेसून आहे बाबा, मग तिच्या चुकत पोटात घालणारच. सुंदर मला माहित आहे अक्षराच्या मागे लई काम आहेत, लई धावपळ असते तिची. पण थोडं घरात लक्ष दिलं असत तर आपल्या माणसांना कमी त्रास झाला असता नाही का? नाही म्हणजे ताईंना एवढं समजा खारट खायला लागलं कि ते त्रास झाला असेल त्यांना. आई बघू मला एक घास दे. अरे तू कशाला आता इथं खातोय? तू घरला जाऊन खा. नाही नाही मला ह्यातलाच एक घास खायचा दे. अरे आता नको, राहू दे की. अगं दे म्हणलं ना, दे. अग आई काय हे, काय बी न बोलता तू पोहे खाल्लेस वय? काय हो, काय झालं? काय झालं? वा मस्त. आधी समद करायचं आणि नंतर व सासूलपणाचा आवबी आणायचा. अक्षरा तुला कामावर यायला एवढीच घाई झाली होती आणि त्याच घाईमध्ये तू माझ्या आईला आहे ना हे असं खारट पोहे बनवून दिलंस.
आणि तिनं बिचारीनं बी काय बी न बोलता खाल्लं. काय खारट? अहो नाही, पण मी मीठ बरोबर घातलं आणि शांतपणे केले होते पोहे. वा, चांगलं बुट्टी भरून मीठ टाकलंस आणि ते तुला बरोबर वाटतंय होय. अहो मी काय मुद्दाम केलंय का? अरे सुंदर, अरे इतकं काय बी झालेलं नाहीये. ऑफिसची कामं सांभाळून अक्षरा घरातली बी समधी कामं करते, हेच इशेष आहे बघ. आणि मिठाचं काय रे, कधीतरी माझ्याकडून बी कमी जास्त होतच की? हे बघ, एवढं काय बी घडलेलं नाहीये, तू उगीच पराचा कावळा करू नको. सोडून दे बरं समद. अक्षरा तुझी काळजी आहे ना, तुलाच लकला. माझ्या आईची काळजी घ्यायला मी असमर्थ आहे, मला कोणाची बी गरज नाही, कळलं? सुंदर, अरे